नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट. शेलार आणि राज ठाकरेंमध्ये एक तास चर्चा. राष्ट्रीय महाअधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये चर्चेची खलबत. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी घेतली भेट. मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती. निवडणुकीवर बोलायचं तेव्हा निवडणुकीवर बोलेन. एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर. योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू. राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. एकच दिवसाचं विशेष अधिवेशन होणार. मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार. अधिवेशनासाठी विधिमंडळात तयारी सुरू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. आरक्षण राज्याचा नाही तर केंद्राचा विषय. तांत्रिक अडथळे सुटल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. हा या सगळ्यातून काहीच हाती लागणार नाही. राज ठाकरेंची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया. शासनाने जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन वेळेत पाळलं पाहिजे. शाहू महाराज छत्रपती यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन होणार. मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. मागासवर्ग आयोगाच्या अहवालासंदर्भात उद्या अधिवेशन. मराठा आरक्षणासंदर्भातील ठराव होणार. सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका. मात्र आमचं नुकसान होईल अशी भूमिका अधिवेशनामध्ये घेतल्यास आम्ही पेटून उठू. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा. सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित झाला नाही तर 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करणार. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. 50% आतच आरक्षणाचं बोला ही मराठ्यांची अपेक्षा. नेते 50% आरक्षणावर बोलले तर ते नेते मराठ्यांविरोधात. जरांगे पाटलांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचं उपोषण. छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं त्याचप्रमाणे देशातील जाती धर्माची लढाई संपली पाहिजे. तर आमच्या हातात राजकीय नाही तर क्रांतिकारकांची मशाल. शिवजयंतीनिमित्त बच्चू कडू यांच्याकडून भावना व्यक्त. भाजप शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली. बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची माहिती. मी कुठेही जाणार नाही. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. काय चर्चा व्हायची ती होऊ दे. जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्यांना जिथे जायचं तिथे ते जाऊ शकतात. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील अनेकांचा आमच्याशी थेट संपर्क. पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. सुनील तटकरेंचं मोठं विधान. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं. कधीही काही होऊ शकतं. चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान. जयंत पाटलांसोबत कोणताही संपर्क नाही. जयंत पाटील कुणाच्या संपर्कात आहेत माहीत नाही. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपची ताकद असतानाही सर्व विरोधी नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं विधान. तर आमच्याकडील नेत्यांची चर्चा म्हणजे काहीतरी आमच्या असेलच की. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भाजप दुसऱ्या पक्षाचे नेते पळवत आहेत. भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही. विजय वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा. लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर. मुंबईतील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक. जागा वाटपामध्ये दक्षिण मध्य उत्तर पश्चिमच्या जागेचाही साठी काँग्रेस आग्रही आहे. निवडणूक आयोग कामासाठी शिक्षकांना बोलावतो मग निवडणूक आयोग 5 वर्ष झोपा काढतं का. राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. लोकसभा लढण्याची प्रत्येकाची इच्छा. मी अपवाद नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना विचार मांडण्याचे अधिकार. उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. आढळरावांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा. तगडा उमेदवार समोर असला की रंगत लढतीमध्ये रंगत येते. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया.
विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता. येत्या 22 तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा होणार. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही बैठकीचं निमंत्रण. 25 तारखेपर्यंत जागा जाहीर करण्याची मागणी. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही यासाठी आम्ही घटक पक्ष एकत्र. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य. रत्नागिरीमध्ये 80% लोक रिफायनरच्या समर्थनार्थ आहेत. माजी खासदार निलेश राणेंचा दावा. रिफायनरीमुळे रत्नागिरीची आर्थिक व्यवस्था बदलेल. निलेश राणेंचं वक्तव्य. पंढरपुरात माघी यात्रेनिमित्त 3 लाख भाविक दाखल. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी 5 किलोमीटरच्या रांगा. सोलापूरच्या करमाळ्यातील केममध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. गावामध्ये ग्रंथदिंडीचंही आयोजन. नाशिकमध्ये काल पुरोहित संघाकडून गोदाआरती तर आज संध्याकाळी पुन्हा रामतीर्थ समितीकडून गोदाआरती करण्यात येणार. गोदाआरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीचा वाद कायम. विदर्भाचा माजी कर्णधार फैज फैजलची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. फैज फैजलच्या कर्णधार पदात विदर्भ क्रिकेट संघाने 2017 आणि 2018 रणजी करंडक जिंकला होता. फैजच्या विदर्भासाठी 108 सामन्यांमध्ये 7,693 धावा. नाशिकच्या लासलगावामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी हटवताच दरामध्ये तेजी आली आहे. कांद्याच्या दरामध्ये 661 रुपयांची तेजी. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 वाहनातून कांद्याची आवक झालेली आहे. परभणीच्या तरोडामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हवले बंधूंचं आमरण उपोषण सुरू. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय देण्याची केली मागणी. साताऱ्यातील पाचगणीच्या खिंगर इथल्या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टमध्ये पोलिसांची कारवाई. 10 ते 12 बारबालांसह 35 जणांवर पोलिसांची धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुरिअर सर्व्हिसची 60 लाखांची रोख असलेली बॅग पळवणाऱ्याला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. भुसावळ तालुक्याच्या वरण गावातील ग्रामस्थांची रस्त्यासाठी पदयात्रा. गावचा रस्ता लवकर व्हावा यासाठी मारुती रायकडे साकडं. बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्दमधील शहीद जवान राकेश काकुळतेंवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी. अहमदनगर जिल्ह्यातील सोनईमध्ये शिवरायांची भव्य रांगोळी साकारली. सुमारे 3 एकर क्षेत्रावर 20 टन रांगोळी वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळी बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. परभणीमध्ये दिव्यांग बांधवांच्या वतीनं रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. दिव्यांग बांधव आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमान रॅलीचं आयोजन. नाशिकमध्ये शिवजयंती निमित्तानं राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पंचवटी करंजा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. हिंगोलीमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून भव्य मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली. कोल्हापूरच्या कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला जल आणि दुग्धाभिषेक. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य सोहळा संपन्न. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा उत्साह. किल्ला फुलांनी सजला. किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष. कोल्हापुरात छत्रपती घराण्याच्या वतीनं शिवजयंती सोहळा साजरा. नर्सरी बागेतील शिवाजी मंदिरामध्ये पारंपरिक उत्साहामध्ये पार पडला शिवजन्मकाळ सोहळा. नाशिकमध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक ढोल पथक आणि संबळ वादनानं वातावरण मंत्रमुग्ध. नागपुरात छत्रपती शिवजयंतीचा उत्साह. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आकर्षक रोषणाई. साताऱ्याच्या कराडमध्ये कला शिक्षकानं पिंपळाच्या पानावर साकारले शिवाजी महाराजांचं चित्र. शिवरायांच्या विविध आकर्षक छबी साकारत शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन.